ना सोलापूर जिल्ह्यातली. मला गुडघ्याचा त्रास हा 10 वर्षापूर्वीपासून होता आणि बऱ्याच ठिकाणी चोळण्यासाठी गेले, आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गेले, जाऊन सुद्धा काहीच फरक पडला नाही. आणि नंतर नंतर खूपच त्रास व्हायला लागला आणि त्रास झाल्यानंतर मग मी सरांशी भेटले, डॉक्टरांशी, आणि म्हटलं माझं आता ऑपरेशनच करायचं आहे. मग आल्यानंतर येताना पण खूप भीती वाटत होती की कसं होईल ऑपरेशन. ते ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये मी आले त्यावेळेस म्हणजे मला एवढं सगळ्यांचं सहकार्य, डॉक्टरांचं सहकार्य, कर्मचाऱ्यांचं, त्यामुळे इतकं छान वाटलं. आणि ऑपरेशनच्या दिवशी एवढे म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये आपण गेलो असं मला कधीच वाटलंच नाही की आपण घरातच आहोत असं वाटत होतं आणि भीती वाटत नव्हती. मी संजीव शिंदे, ह्या माझ्या आई आहेत, राहणार मोडणी माडा तालुका सोलापूर जिल्हा. मागील 8-10 वर्षापासून आईला गुडघ्याचा त्रास होत होता. त्याच्यानंतर आम्ही आयुर्वेदिक उपचार केले, त्याचबरोबर जे गुडघे चोळणारे असतील त्यांच्याकडेही गेलो. त्याच्यानंतर त्रास वाढत गेल्यामुळे आम्ही 3 वर्षापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला MRI वगैरे एक्सरे गुडघ्याचे केले, तिथे थोडीशी ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर थोडंसं ट्रीटमेंट घेतल्यानंतर बरं वाटलं, पण नंतर काही दिवसांनी हा त्रास वाढतच गेला आणि पाठीमागील 1 वर्षापासून चालणं येत नव्हतं. पूर्ण असे पाय वगैरे आईचे सुजलेले होते आणि 2 महिन्यापूर्वी तोल जात होता, म्हणजे बॅलेन्सिंग होत नव्हतं चालताना. आणि एक वेळ ते पडल्यामुळे आम्ही शोधत होतो की बाबा आता ऑपरेशन करणं गरजेचं आहे, पण मनामध्ये भीती होती कारण की गुडघ्याचं ऑपरेशनमध्ये मोठं ऑपरेशन असतं आणि त्याचे सक्सेस होईल का नाही, किंवा ऑपरेशन जर फेल झालं तर बरेच जण सांगत होते की बाबा ऑपरेशन फेल झाल्यानंतर आपला पेशंट असा बेडवरच राहू शकतो, जे काय आता चालणं फिरणं आहे ते पण बंद होतं. त्याच्यामुळे मनामध्ये भीती होती, करावं का नको करावं का नको, असं 1 वर्षभर आमचं चाललं होतं की जर सक्सेस नाही झालं तर हाही पण आपलं चालणं फिरणं बंद होऊ शकतं, याच्यामध्ये भीती होती. आमचे मित्र मुंडेमचे नरके साहेब यांच्याशी मी चर्चा केली, त्यांच्यानंतर आम्हाला त्यांच्या मित्रांचेच वडील घनाती सर होते म्हणून त्यांना आम्ही अगोदर डॉक्टरांच्या वडिलांना कॉन्टॅक्ट केला, तिथून आम्हाला सरांचा नंबर वगैरे मिळाला आणि फोनवर आमचं बोलणं झालं आणि सरांनी सांगितलं की बाबा तुमचा एक्सरे वगैरे काय MRI असतील तर व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्यानंतर आम्ही एक्सरे गुडघ्याचे काढून सरांना व्हॉट्सअपमध्ये सेंड केले व आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर सरांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की ऑपरेशन कसं असतं, काय असतं, व्हिडिओही दाखवला आम्हाला की याची भीतीचं काय कारण नाही. म्हणजे 50% सरांना, विनायक सरांना भेटल्यानंतर आमची मनामध्ये भीती कमी झाली आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं की आपण ऑपरेशन सरांच्या माध्यमातूनही करायचं. आम्हाला मणिपाल हॉस्पिटल माहीत नव्हतं किंवा पुण्यामध्ये कुठे आहे काय नाही, फक्त विनायक घनाती सरांवर विश्वास ठेवून आम्ही डायरेक्ट हॉस्पिटललाच आलो आणि ऑपरेशन साधारण दुसऱ्या दिवशीच करायचं आमचं इथं आल्यानंतर ठरलं. आणि सरांनी एवढं सहकार्य केलं त्याच्यामुळे पूर्ण भीती 90% इथं आल्यानंतर संपली. आणि इथला जो स्टाफ आहे त्यांनी सहकार्य केलं, मी आईबरोबर मी एकटाच होतो. त्याच्यानंतर आम्हाला इथल्या स्टाफनं पूर्ण सहकार्य केलं. ऑपरेशन दिवशी मी स्वतः काही केलं नाही, सर्व स्टाफने, सिस्टर असतील, हाऊसकीपिंग स्टाफ असतील, सर्वांनी ऑपरेशनचं सर्व बघितलं. त्याच्यामुळे माझं टेन्शन 100% दूर झालं. व इथं राहण्याची सोयी अतिशय उत्तम आहे, सेपरेट रूम होती आणि जेवणही वेळेवर येत होतं, नाश्ता येत होता, सगळं अतिशय उत्तम होतं, याच्याबद्दल काही शंका नाही. आणि सर्व स्टाफ, सरांचा स्टाफ असेल, फिजिओथेरपीचा स्टाफ असेल किंवा डायबिटीज कंट्रोल करणारे यांचा स्टाफ असेल. नमस्कार, मी डॉक्टर विनायक घनाते, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर. तर नी रिप्लेसमेंटसाठी मणिपाल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे 2 नवीन सुविधा आहेत. एक आहे एनहान्स रिकव्हरी, की ज्याला बरेच लोक बाहेर फास्ट ट्रॅक नी रिप्लेसमेंट किंवा जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतात. तर फास्ट ट्रॅक रिकव्हरी हा एनहान्स रिकव्हरी पाथवेचाच पार्ट आहे, ज्याला भरपूर वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये मागच्या 15-20 वर्षापासून त्याचा वापर करण्यात येतोय. आणि त्याचा मूळ उद्देश हा आहे की पेशंटचं ऑपरेशनचा जो एक्सपिरियन्स आहे तो एकदम सुसह्य असायला पाहिजे, पेशंटला पेन कमी व्हायला पाहिजे, त्यांच्या सर्जिकल साईटमधून काही ड्रेन किंवा ट्यूब्स आपण घालत नाही, त्यांचा जो पेन कंट्रोल आहे तो मल्टी मॉडल अनालजेसिया टेक्निकने आपण करतो आणि पेशंटचं ओव्हरऑल जे काही मेटाबॉलिक कंडिशन्स आहेत त्या चांगल्या स्टॅबिलाईज करतो सगळ्या स्पेशलिस्टला इन्व्हॉल्व्ह करून, त्यामुळे त्यांचा डिस्चार्ज खूप पटकन होतो.
म्हणजे एनहान्स रिकव्हरीमध्ये जे डे केअर नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट चालू आहेत ज्याच्यामध्ये पेशंट सकाळी ऍडमिट होतो आणि 24 तासाच्या आत घरी जातो, हे सगळे एनहान्स रिकव्हरीमुळे शक्य होते. आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये आपण ही एनहान्स रिकव्हरी वापरून पेशंटचं नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करतो, त्यामुळे त्यांचा जो अनुभव असतो नी आणि हिप रिप्लेसमेंट करायचा तो एकदमच सुसह्य आणि पेन फ्री आणि चांगला असतो. हे सोडून मणिपाल हॉस्पिटलमध्ये आपण सेगमेंटेड केअर म्हणून एक प्रकार पेशंट्सला ऑफर करतो, ज्याच्यामध्ये पेशंट्सला फ्री पिकअप आणि ड्रॉप ॲडमिशन आणि डिस्चार्जसाठी, आणि ओव्हरऑल त्यांचा हॉस्पिटलमध्ये जेव्हा स्टे असतो त्यांच्यासाठी एक 1 पॉईंट कॉन्टॅक्ट पर्सन नेमलेला असतो की त्यांच्या काहीही क्वेरीज किंवा त्यांच्या अडीअडचणीसाठी तो माणूस सदैव 24 तास त्यांच्यासोबत असतो, त्यांचा नंबर दिलेला असतो, त्यांना पाहिजे तसं टेलर्ड आपण त्यांचा हॉस्पिटलचा अप्रोच डिझाईन करतो ज्याच्याने त्यांच्या गरजा त्याच्यामध्ये पूर्ण होऊ शकतील, आणि हॅसल फ्री बिलिंग आणि ऍडमिशन प्रोसेस करतो. कारण हे सगळं आपण ऍडमिशनच्या अगोदरच डिसाईड करतो, त्यामुळे ऑपरेशनच्या एका स्ट्रेसमध्ये अजून हॉस्पिटलचा ऍडमिशन आणि डिस्चार्ज आणि टेस्टचा एक्स्ट्रा स्ट्रेस वाढायला नको. तर नक्की मणिपाल हॉस्पिटलमध्ये तुम्ही नी आणि हिप रिप्लेसमेंटबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिजिट करा, आणि आमच्या ऑपरेशन झालेल्या पेशंटच्या टेस्टमोनीज पण अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही जरूर बघा ऑनलाईन. धन्यवाद.